सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999 सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज। उद्धव ठाकरे गुट के नेता व पूर्व मंत्री आदित्य ठाकरे मंगलवार को विदर्भ दौरे पर हैं। नागपुर में बढ़िया से बात करते हुए कहा कि जनता हमारे साथ है। पूर्व मंत्री आदित्य ठाकरे ने कहा कि वे यवतमाल में ठाकरे गुट प्रत्याशी की नामांकन रैली में शामिल होने जा रहे हैं। उन्होंने आगे कहा कि यवतमाल में अभी तक महागठबंधन का उम्मीदवार तय युवा है, क्या वे भ्रष्ट उम्मीदवार देंगे या कोई नया चेहरा आएगा यह अभी तक स्पष्ट नहीं है। आज यवतमाल मध्ये फॉर्म भरायला चाललो, तिथे आपण माहिती आहे सभा आहे, प्रचार सुरू होत आहे। हे सगळं होत असताना एनडीए कडून उमेदवारच अजून तिथे ठरलेला नाही आहे। भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे। बंडखोर कुठे आहे? ते गद्दार आहेत। बंडखोर आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे। आपण पाहतात की साधारणपणे आता 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा, कारण एकंदरच चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे लोकांनी नाकारलेलं आणि भाजपचं देखील आपण पाहिलं सरकार गेल्या 10 वर्षात केंद्रात असो आणि इथे काही वर्षांमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती, जी आश्वासनं दिली होती, कालच एप्रिल फुल डे होऊन गेला। जगात काही काही देशांमध्ये एप्रिल फुल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो। वारे सगळीकडे व्हायला लागलेले आहेत। काल परवाकडे आम्ही दिल्लीत देखील होतो, तिथे असेल, बिहारमध्ये असेल, झारखंडमध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, बंगालमध्ये असेल, आपण पाहाल की इंडिया आघाडीची जी बांधणी आहे ती मजबूत आहे। आदित्य ठाकरे ने अमरावती लोकसभा सीट और बच्चूकडू पर भी अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि हम सीधे जनता के संपर्क में हैं और जनता हमसे संपर्क में रहेंगे। इस देश में लोकतंत्र खत्म हो रहा है, संविधान को बड़ा खतरा है। ऐसे समय में हम सब मिलकर लोकतंत्र और संविधान को नष्ट करने वालों के खिलाफ लड़ रहे हैं। जो लोग लोकतांत्रिक संविधान को बचाना चाहते हैं वे हमारे साथ खड़े होंगे। ते शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लड़त होते, आता काय झालं? मग नक्की आता हीच गोष्ट आहे ना की जे काही वर्षांपूर्वी काय काय जे बोलत होते, काही महिन्यांपूर्वी काही बोलत होते, काही दिवसापूर्वी काही बोलत होते, त्यांनी जेव्हा गद्दारी केली आता कुठच्या कुठच्या पक्षात कोण कोण आहे हे लोकांना माहिती आणि लोकांसमोर हे चित्र स्पष्ट झालेलं। आपण एक पाल ह्या देशात लोकशाही संपत चाललेली आहे, थोडं माईक खाली घ्या नाही तर माझा चेहराच दिसणार नाही। देशात लोकशाही संपत चाललेली आहे, संविधानाला मोठा धोका आहे आणि अशा काळात आम्ही सगळेच एकत्र येऊन जे लोकशाही संपवत आहेत, जे संविधान बदलायचे इच्छुक आहेत, त्यांच्या विरोधात लढत आहोत। ज्यांना कोणालाही आपल्या देशातली लोकशाही वाचवायची, संविधान वाचवायचं आहे, आमच्या सोबत राहतील। मला वाटतं आपण एक पाहाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांना सोबत घेऊन चालत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या काही वर्षांमध्ये सगळेच महाराष्ट्रातले जे आहेत ते उद्धव साहेबांसोबत एकत्र। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।